नमस्कार सारोमत मत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेरा जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील सातशे पाच ग्रामपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराची रंधुमाळी आज बुधवारी रात्री बारा वाजता संपणार आहे पाच हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदानासाठी जिल्ह्यात एकूण पंधरा हजार सहाशे त्र्याऐंशी अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत या कर्मचाऱ्यांना शेवटच्या टप्प्यातील प्रशिक्षण उद्या दिले जाईल प्रशिक्षणानंतर या कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर साहित्यासह सा रवानगी केली जाणार आहे पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने देशाच्या विविध भागात करोना लसीचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे नगर जिल्ह्यात ही लस आज दाखल होत आहे शनिवारपासून जिल्ह्यातील सरकारी आणि खाजगी आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आणि कर्मचारी यांचे करोना लसीकरण करण्यात येणार आहे साईभक्तांची परीक्षा पाहणाऱ्या नगर शिर्डी रस्त्याच्या काँक्रीटीकरण व मजबूतीकरणासाठी केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पाचशे कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची निवड करण्यात आली याबाबतचे आदेश राज्य सहकार प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी काल दिले राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी गावात पन्नास कोंबड्या मृत पावल्या आहेत या पार्श्वभूमीवर विशेष पथकाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे मिडसांगवी गावापासून दहा किलोमीटर अंतरापैकी पाच किलोमीटर अंतराचे सर्वेक्षण काल पूर्ण करण्यात आले पारनेर व श्रीगोंदे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आमदार निलेश लंके व आमदार बबनराव पाचपुते यांनी आमिष दाखवल्याचा अहवाल ग्रामपंचायत निवडणुकीच्या निरीक्षकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे या अहवालावरील आह निर्णय राज्य निवडणूक आयोगावर सोपवण्यात आला या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार